28-29 च्या रात्री झालेल्या झडपेमध्ये जिथे भारतीय सैन्यांनी चीनी सैन्याचं भारतीय सीमेमध्ये होणारं अतिक्रमण थांबवलं आणि तिथे दोघा सैन्यामध्ये एक मोठी झडप झाली ज्यामध्ये काही चीनी सैनिकांना आपण पकडलं असावं अशा सुद्धा बातम्या मीडियामध्ये येत आहे, त्यानंतर दोन प्रकारचे वेगवेगळे इशारे हे चीनकडून देण्यात आले. सर्वात पहिले जे चीनचे परराष्ट्र मंत्री वॉंग यी यांनी म्हटलं होतं की सीमेवरती युद्ध होणार नाही आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही जमिनीवरती मार्क केल्यामुळे वाद हा कायम राहील असं त्यांनी जे स्टेटमेंट दिलं, तर त्याचं जर विश्लेषण केलं तर ते असं दिसतं की याच्यामध्ये ते म्हणजे वाटाघाटी करण्याविषयी बोलत होते, LAC-वरती प्रॉब्लेम होऊ शकतात असं म्हणत होते. म्हणजे त्यांचा जो अप्रोच होता, त्यांची जी बघण्याची पद्धत होती ती म्हणजे एक सकारात्मक होती की अशा प्रकारच्या गोष्टी घडायला नको. परंतु नंतर लगेचच ग्लोबल टाइम्स जे चीनचं सर्वात मोठं वर्तमानपत्र आहे आणि ज्यांना चीनचं एक स्पोक्समन म्हणून म्हणजे त्यांचं मुखपत्र समजलं जातं, त्यांनी जो इशारा दिलेला आहे तो नेमका चीनी परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या अगदी उलटा आहे. त्यांनी म्हटलं आहे की भारताच्या विरोधात कडक पावलं उतरली जातील आणि जशी 62 लढाई झाली होती आणि त्यामध्ये जसा भारताचा पराभव झाला होता तशा प्रकारे त्यांचा पराभव केला जाईल. आणि जर त्यांना आणि भारताला जर वाटत असेल की ते अमेरिकेची मदत घेऊन चीनशी लढू शकतात तर ते तसं होणार नाही, कारण भारत आणि अमेरिका कधीही एकत्र येणार नाही. म्हणजे त्या ग्लोबल टाइम्समध्ये जे आलं आहे त्याचं विश्लेषण असं होऊ शकतं की ते त्यांचं म्हणणं हे आक्रमक होतं की आम्ही तुम्हाला धडा शिकवू आणि तुमच्या मदतीला कुठलाही देश खास तर अमेरिका वगैरे येणार नाही. तर असे हे दोन जे अतिशय परस्पर विरोधी अशी जी विधानं चीनच्या मुखपत्रातनं आलेली आहे त्याच्याकडे कसं बघायचं. एक अगदी साफ पाहिजे की 28-29 आपण चीनला पुन्हा एक मोठा धक्का दिला आणि आपण एक आक्रमक कारवाई करून चीनी भागामध्ये जाऊन काही जे डोंगराळ हाईट्स होत्या त्याच्यावरती जाऊन आपण बसलो आणि त्यांचं जे अतिक्रमण आपल्या भागात होणार होतं ते थांबवलं आणि त्यांच्या आधीच त्यांना येण्याच्या आधीच त्यांना आपण पकडलं आणि त्यांच्याच भागामध्ये आपण काही डोंगराच्या शिखरावरती तिथे तैनातीही केलेली आहे. तर अशा प्रकारची ही आक्रमक कारवाई ही पहिल्या वेळा चीनच्या विरोधात झालेली आहे, कारण नेहमी चीनचं सैन्य आत आलं की आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचो. ज्यावेळेला आपण त्यांच्या प्रदेशामध्ये जाऊन त्यांना तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या प्रदेशात असलेल्या डोंगराळ शिखरावरती आपण तैनाती आपली केलेली आहे आणि यामध्ये अनेक चीनी सैनिक जखमी झाले असावेत, काहींना पकडलं गेलं असावं, अशा प्रकारची ही बातमी जी आहे ती येते आहे. तर याच्यानंतर ही दोन्ही विधानं ग्लोबल टाइम्स आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडनं ही आलेली होती. आपण आता याच्याकडे कसं बघायला पाहिजे, आपलं जे मुख्य उद्देश आहे तो अतिशय साफ पाहिजे आणि त्या दिशेने आपण आपली वाटचाल करायला पाहिजे. आपला उद्देश आहे की चीननी आपल्या भागामध्ये जिथे अतिक्रमण केलेलं आहे तो गलवानचा भाग असो की पँगँगसोच्या खोऱ्याचा, तिथून चीननी परत जायला पाहिजे आणि 5 मेच्या आधीची जी जागा होती तिथे त्यांची तैनाती ही व्हायला पाहिजे. मात्र चीन इतक्या वेळा वाटाघाटी करून सुद्धा ते करण्याकरता तयार नाही, म्हणून आपल्याकडे असलेल्या इतर विविध राष्ट्रीय ताकदीचा वापर आता आपण चीनच्या विरोधात करतो आहे. म्हणजे आपण नेमकं काय करतो आहे, आपण त्यांच्या विरुद्ध एक आर्थिक युद्ध उभं केलेलं आहे. या सणाच्या काळामध्ये चीनचा व्यापार अतिशय कमी झालेला आहे आणि चीनची नफाखोरी ही कमी झालेली आहे. याच्याशिवाय आपण जगाची मदत घेऊन युनायटेड नेशन्सच्या लेवलला त्यांच्यावरती दबाव टाकतो आहे. याच्याशिवाय आपण त्यांच्याविरुद्ध जी आपली मित्र राष्ट्र आहेत, खास तर अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, यांची एक फळी उघडतो आहे. याच्याशिवाय आपण पाकिस्तानच्या विरुद्ध सुद्धा एकत्रित कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण अनेक गोष्टी करतो आहे, परंतु तरी पण याचा पुरेसा उपयोग हा चीनच्या बाबतीत झालेला नाही आणि अजून ते परत गेलेले नाही. म्हणूनच 4 दिवसापूर्वी जनरल रावत जे आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे यांनी एक अतिशय कडक
मेसेज चीनला दिला होता की जर इतर वेगवेगळ्या उपायांचा जर वापर झाला नाही, परिणाम झाला नाही आणि चीनी सैन्य जर परत गेलं नाही तर सैनिकी शक्तीचा वापर हा सुद्धा आमच्याकडे असलेला एक पर्याय आहे. आणि त्यांनी हे 4 दिवसापूर्वी म्हटलं, काही आपल्या तज्ज्ञांनी सांगण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारचा दमदाटी आपण चीनला करायला नको, परंतु तो एक अतिशय कडक इशारा होता. आणि 28-29 रात्री जे झालं, जे जनरल रावत म्हणाले, त्याचा परिणाम आपल्याला जमिनीवरती चीनच्या विरुद्ध एक आक्रमक कारवाई केल्यामुळे तो दिसून आला. तर आता याच्या पुढे येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे, तर आपल्याला आपण इतिहास बघितला असेल तर 1962 जे आपलं युद्ध चीनशी झालं होतं ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये झालं होतं. कारण नोव्हेंबरच्या 2-3 आठवड्यानंतर या भागामध्ये प्रचंड बर्फ पडतो आणि ज्यामुळे कुठलेही युद्धही होत नाही. तर म्हणून एक असं वाटतं काही जणांना की काही झालं तर ते नोव्हेंबरच्या 1-2 आठवड्यापर्यंत होईल, त्यानंतर बर्फ पडल्यामुळे पुढचे 6 महिने हे काही करता येणार.